विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत येता पाचवीचा घटक पहिला घटक ज्याचं नाव आहे रोमन संख्याचिन्हे पूर्वी युरोपमध्ये संख्यालेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरांचा वापर केला जात होता आणि याचमुळं या संख्यालेखन पद्धतीला रोमन संख्याचिन्ह किंवा रोमन संख्यालेखन पद्धती असंही म्हटलं जातं या संख्यालेखन पद्धतीमध्ये काही ठराविक अक्षरांच्या सहाय्यानं संख्या लिहिल्या जात होत्या यामध्ये शून्यासाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नव्हतं तसेच यामध्ये स्थानानुसार ही स अंकांची किंमत बदलत नव्हती तर या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह पाहत असताना कोणकोणती चिन्ह लिहिली जात होती किंवा कोणकोणत्या चिन्हांच्या सहाय्यानं संख्या लिहिल्या जात होत्या हे आपण पाहणार आहोत रोमन संख्या लेखनासाठी आपल्याला जी चिन्ह पाहायची आहेत ती आहेत आय फी एक्स यल सी डी आणि यम या अक्षरांच्या सहाय्यानं आपण एक ते तीन हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या हे पाहणार आहोत आता आय फी एक्स यल सी डी आणि यम ह्या प्रत्येक चिन्हा चिन्हाची किंमत पुढील प्रमाणे आहे बरोबर एक फी बरोबर पाच बरोबर दहा यल बरोबर पन्नास सी बरोबर शंभर डी बरोबर पाचशे आणि यम बरोबर एक हजार आता प्रत्येक संख्याचिन्ह आणि त्याची किंमत ही आपल्याला लक्षातच ठेवायची आहे आता हे कशी ठेवायचे यासाठी आय बरोबर एक फी बरोबर पाच बरोबर दहा हे आपल्याला सरावाने लक्षात राहील त्यानंतरचा जो क्रम आहे यल सी डी हे आपल्याला टी व्हीच्या नावावरून लक्षात ठेवता येईल आपल्या घरामध्ये जी टी व्ही असते एल सी डी आणि त्यानंतर अक्षर आहे यम आता आय व्ही एक्स यल सी डी आणि यम या चिन्हांच्या सहाय्यानं संख्यालेखन करत असताना आपल्याला काही नियमांचा आधार घ्यावा लागतो तर या ठिकाणी काही चिन्ह असे आहेत की जी पुन्हा पुन्हा एकापुढं एक लिहिली जातात उदाहरणामध्ये आय एक्स सी आणि यम आता ही चार चिन्हे एकापुढं एक, एक लिहिली असता त्यांची बेरीज होते म्हणजे त्या प्रत्येक चिन्हाची जी किंमत आहे त्या किमतीची बेरीज होऊन त्यानुसार संख्या तयार होते उदाहरणामध्ये आयबरोबर एक आहे पण ज्यावेळी आपण आय आय असं डबल वेळा लिहितो त्यावेळी पहिल्या आयची किंमत एक अधिक दुसऱ्या आयची किंमत एक बरोबर दोन यानुसारच ट्रिपल आय जर लिहिला तर त्याची किंमत एक अधिक एक अधिक एक अशी तीन होते बरोबर दहा आहे आता एक्स एक्स असं दोन वेळा लिहिलं गेलं तर त्याची किंमत दहा अधिक दहा बरोबर वीस ट्रिपल एक्स या ठिकाणी तीस कारण एक्स बरोबर दहा आहे आणि क्रमवार एका पुढे एक, एक लिहिल्यामुळं त्यांच्यामध्ये बेरजेची क्रिया घडत असते सी बरोबर शंभर आहे त्यामुळे डबल सी बरोबर दोनशे आणि ट्रिपल सी बरोबर तीनशे अशा पद्धतीनं नियम क्रमांक एक आपल्याला सांगतो नियम क्रमांक एक आपल्याला सांगतो की आय एक्स सी वयम ही अक्षर पुन्हा पुन्हा लिहिले असतात त्यांच्यामध्ये बेरीज घडून त्यांच्यापासून तयार होणारी संख्या आपल्याला मिळते आता याच वेळी याचाच उपनियम असा आहे की आय एक्स सी व यम ही अक्षरे एका एक अशी जास्तीत जास्त केवळ तीन वेळाच लिहिता येतात चार वेळा लिहिण्यासंदर्भात यामध्ये कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही त्याचबरोबर नियम क्रमांक दोन नियम क्रमांक दोन असं सांगतो की मोठ्या संख्या चिन्हाच्या पुढं लहान संख्या चिन्ह लिहिलं तर त्यांच्यामध्ये बेरीज होते उदाहरणामध्ये फी आय आता फीची व्हॅल्यू पाच आहे व आयची व्हॅल्यू एक आहे तर अशा वेळी पाच अधिक एक बरोबर सहा होतात किंवा सी एक्स असं लिहिलं असता याची किंमत सी बरोबर शंभर आणि एक्स बरोबर दहा याची किंमत एकशे दहा असे लिहिली जाते नियम क्रमांक तीन पाहूया नियम क्रमांक तीन नियम क्रमांक तीनमध्ये असं सांगितलेलं आहे की मोठ्या संख्या चिन्हाच्या आधी लहान संख्या चिन्ह लिहिलं तर त्यांच्यामध्ये वजाबाकीची क्रिया होते पण ते मागं लिहित असताना केवळ आय एक्स व सी याच चिन्हांचा वापर केला जातो उदाहरणामध्ये फीच्या पूर्वी आय लिहिलं जातं म्हणजेच आय फी आता मोठ्या संख्या चिन्हाच्या आधी लहान चिन्ह असतं त्यावेळी त्यामध्ये वजाबाकीची क्रिया घडते आय एक्स मोठं संख्या चिन्ह एक्स एक्स ची किंमत दहा वजा एक बरोबर नऊ एक्स एल एल बरोबर पन्नास आणि एक्स बरोबर दहा पन्नासमधून दहा गेल्यास चाळीस उरतात याच पद्धतीनं सी डी यामध्ये डीची किंमत पाचशे सीची किंमत शंभर अशावेळी पाचशेतून शंभर वजा केली असता त्याची व्हॅल्यू आपल्याला चारशे मिळते याच पद्धतीनं एक्सी शंभर वजा दहा नव्वद सी एम एमची व्हॅल्यू एक हजार त्याच्यापूर्वी असणारं लहान संख्या चिन्ह सी त्याची व्हॅल्यू शंभर एक हजारमधून शंभर गेल्यास नऊशे उरतात अशा पद्धतीनं नियम क्रमांक तीन आपल्याला हे सांगतो की मोठ्या संख्या चिन्हाच्या आधी जर लहान संख्या चिन्ह लिहिलं तर त्यांच्यामध्ये वजाबाकीची क्रिया घडते आता यामध्ये ज्या पद्धतीनं आय एक्स सी किंवा यम पुन्हा पुन्हा लिहिल्यास त्यांच्यामध्ये बेरीज घडत असते यमची किंमत एक हजार आहे तीन वेळा यम लिहिल्यास ले त्याची किंमत तीन हजार होणार आहे नेमक्रमांक एकमध्ये आय एक्स सी आणि यम ही चिन्हे पुन्हा पुन्हा लिहिली जातात असं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये फी यल किंवा डी ही चिन्ह एकापुढे एक, एक सलग सल लिहिता येत नाहीत नियम क्रमांक दोन यामध्ये मोठ्या संख्या चिन्हाच्या नंतर लहान संख्या चिन्ह लिहिल्यास त्यांच्यामध्ये बेरजेचा बेरजेची क्रिया घडून त्यापासून आपल्याला नवीन संख्या मिळत असते नियम क्रमांक तीन हा सांगतो की मोठ्या संख्या चिन्हाच्या आधी लहान संख्या चिन्ह लिहिल्यास त्यामध्ये वजाबकीची क्रिया होते मोठ्या संख्या चिन्हाच्या आधी लहान संख्या चिन्ह फी डी किंवा यल हे कधीही लिहिलं जात नाही तर या तीन नियमांचा वापर करून आपल्याला रोमन संख्या चिन्हाचा वापर करून आपल्याला संख्या कशा लिहायच्या याविषयी माहिती घ्यायची आहे आता आपण पाहूया एक ते वीसपर्यंतच्या संख्या कशा लिहिल्या जातात आता सुरुवातीला आपल्याला एक लिहायचं आहे मी सर्व एक ते वीसपर्यंत संख्या सुरुवातीला लिहून घेतो आहे एक ते वीसपर्यंतच्या संख्या आपण रोमन संख्या चिन्हाच्या सहाय्यानं पाहूया एकसाठी आपल्याला या ठिकाणी चिन्ह तयारच आहे ते म्हणजे एक एकसाठी साठी आय दोन लिहित असताना आपल्याला दोनसाठी चिन्ह काही तयार दिलेलं नाही त्यामुळं दोन लिहित असताना आपल्याला एक या संख्या चिन्हाची मदत घ्यायची आहे कारण आय हे पुन्हा पुन्हा लिहिता येतं आयबरोबर एक आणि दोन वेळेलाच एक आणि एक दोन असे त्याचे व्हॅल्यू होते तीन लिहित असताना आय 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 असं तीन वेळा लिहिलं जातं कारण एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन होतं आता नियम क्रमांक एक हे सांगतो की जास्तीत जास्त संख्याचिन्ह सल्लग तीन वेळाच लिहिलं जातं त्यामुळे चार लिहिण्यासाठी आपल्याला आयचा वापर चार वेळा करता येत नाही तर असं करत असताना आयच्या चार लिहिण्यासाठी आपण पुढल्या संख्या चिन्हाची चि मदत घ्या चारनंतर पाच येतं पाचसाठी चिन्ह तयार आहे ते म्हणजे फी आता फी म्हणजे पाच आहे त्यातून एक वजा करावा लागतो नियम क्रमांक तीन असं सांगतो की मोठ्या संख्या चिन्हाच्या मागे लहान संख्या चिन्ह लिह लिहिल्यास त्यामध्ये वजाबाकी घडते त्यामुळं पाच मागे आय लिहिल्यास आयची व्हॅल्यू एक आहे पाचातून एक वजा होतो आणि त्याची किंमत चार तयार होते फीसाठी आपण चिन्ह पाठच करून ठेवलेलं आहे फीची व्हॅल्यू आपण पाठच केलेली आहे ती म्हणजे पाच पाचसाठी फी हे चिन्ह लिहिलं गेलं आहे आता सहा लिहित असताना आपल्याला सहासाठी चिन्ह तयार नाही त्यामुळं पाच बरोबर फी आणखी एक लागतो नियम क्रमांक दोन असं सांगतो की मोठ्या संख्या चिन्हाच्या पुढं लहान संख्या चिन्ह लिहिल्यास त्यांची बेरीज होते फी अधिक एक एक करण्यासाठी आपण आय लिहिला सातबरोबर पाच अधिक दोन त्यामुळे पाचसाठी फी व सात होण्यासाठी दोन आय आपण घेतलेल्या आहेत आठ लिहिण्यासाठी फी ट्रिपल फी नंतर आय फीनंतर तीन वेळा आय लिहिल्यास पाच अधिक तीन आठ होतात पण फी नंतर चार वेळा आय लिहिता येत नाहीत नऊ लिहिण्यासाठी आपण दहाची मदत घेणार आहोत दहासाठी एक हे चिन्ह आहे एक्सच्या बरोबर दहा आहे नऊ होण्यासाठी त्यातून एक वजा करावा लागतो त्यामुळं एक्सच्या संख्याचिन्हाच्या आधी आपल्याला संख्या संख्याचिन्ह लिहावं लागेल आय एक्स ही नऊची व्हॅल्यू झाली दहासाठी आपण एक्स हे संख्याचिन्ह पाठच केलं आहे आता एक ते दहापर्यंतच्या संख्याचिन्हांच्या मदतीनं आपल्याला अकरा ते वीसपर्यंतच्या संख्या सहज लिहिता येतात एक बरोबर आय दोन बरोबर डबल आहे तीन बरोबर ट्रिपल आहे चार बरोबर आय फी पाच बरोबर फी सहा बरोबर फी आय सात बरोबर फी डबल आहे आठ बरोबर फी ट्रिपल आहे नऊ बरोबर आय एक्स आणि दहा बरोबर एक्स आता अकरा ही संख्या लिहित असताना आपण एक्स बरोबर दहा आता प्रत्येकाची आपण फूड करायची आहे किंवा स्थानिक किमतीनुसार आपल्याला लिहिता येतं असं स्थानिक किंमत जर पाहायची असेल तर दहा व याची किंमत एक दहा अधिक एक त्यामुळं दहासाठी एक्स आणि वरच्या एकसाठी आय दहा अधिक दोन दोनसाठी डबल आय आहे त्यामुळं एक्स डबल आहे दहा अधिक तीन एक्स ट्रिपल आहे चौदाची फोड दहा अधिक चार होते चारसाठी आपण आय व्ही हे चिन्ह तयार केलेलं आहे एक्स आय फी चौदा दहा अधिक पाच दहासाठी एक्स हे चिन्ह असतं व पाच साठी फी एक्स फी बरोबर पंधरा सोळा लिहित असताना आपल्याला सोळाची फोड सुरुवातीला करावी लागते दहा अधिक सहा दहासाठी चिन्ह एक्स आहे सहासाठी आपण फी आहे अशी रचना केलेली आहे सतरा बरोबर दहा अधिक सात दहासाठी एक स सातसाठी फी डबल आहे आता या ठिकाणी दहा अधिक पाच पंधरा आणि दोन सतरा असे आपले लिहिता येईल अठरासाठी एक्स अधिक आठ आठची आठसाठी आपण पाचची मदत घेतो फी पंधरा झाले या ठिकाणी अठरा होण्यासाठी आय 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 तीन वेळा लिहिता लिहावं लागेल एकोणीस लिहिताना आपण अधिक नऊ करतो एक दहा बरोबर एक्स व नऊसाठी आपण आय एक्स रचना केलेली आहे वीस लिहिण्यासाठी आपण दहाची मदत घ्यावी लागेल कारण एक्स हे चिन्ह आपल्याला जास्त तीन वेळा लिहिता येतं आपण जर दोन वेळा लिहिलं तर या ठिकाणी वीस ही संख्या तयार होते अशा पद्धतीनं आपल्याला एक ते वीसपर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या याची आपण माहिती घेतलेली आहे आता याच्यावरती आधारित संग्रह क्रमांक एक तुम्हाला सोडवायचा आहे धन्यवाद